लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, लोकायुक्त कायदा करावा यासाठी अण्णांनी बुधवारपासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात उपोषण सुरू केलंय. सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सह ग्रामस्थांनी प्रभात फेरी काढली. त्यावेळेस भारत माता की जय, वंदे मातरम, अण्णा तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है, जय जवान जय किसान, अण्णा एक आंधी, देश के दुसरे गांधी, अशा घोषणा देत राळेगण सिद्धी धुमधुमून गेलं. दरम्यान अण्णांनी यादवबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली आणि यानंतर अण्णांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तुम्हाला उपोषण करावं लागतंय, जी काही चर्चा झाली होती सरकारची त्यात तुम्ही समाधान नाही आहात, केवळ तुम्ही आभार मानलेत कायदा मंजूर केल्याबद्दल. नाही, याच्यामध्ये लोकायुक्ताला सुद्धा कायदा असा लोकपालाचा कायदा झाल्यानंतर आतमध्ये राज्याने लोकायुक्त कायदा करावा विधानसभेत. आता आपल्या सरकारला 4 वर्ष होते, 4 वर्ष आणि सुरुवातीला 70 येण्याच्या आधी म्हणत असतो 70 आलो तर आपल्या कल्पनातला कायदा आपण करू असं म्हणाल होतं. आणि 4 वर्ष झाले, आता त्यांनी कॅबिनेट निर्णय घेतला. कॅबिनेट निर्णय झाला म्हणजे कायदा झाला नाही, तर कॅबिनेटचा निर्णय आहे. आता ज्यावेळेला संसदेत जाईल विधानसभेत आणि विधानसभेमध्ये बहुमताने पास होईल त्यावेळेला राज्यपालांची सही झाल्यानंतर कायदा झाला. कायद्याचे असे तर ते चला पहिल्यांदा आपल्या देशामध्ये किमान लोकशाही प्रणालीप्रमाणे किंवा संवैधानिक जो आम्हाला दिलाय संवैधानिक रीतीप्रमाणे त्यांनी कायदा करण्याचं ठरवलं त्याबद्दल मी अभिनंदन केलं त्यांचं सरकारचं, की देशात पहिलं राज्य असं की ते निर्णय घेत आहे की संवैधानिक पद्धतीने आम्ही जनतेला अधिकार देऊ आणि लोकपालाला अधिकार देऊ. आणि तुमच्या मागण्या केंद्राशी जास्त निगडीत आहेत, त्यांच्याकडनं काही संपर्क तुमच्याशी करण्याचा प्रयत्न, केंद्राशी निगडीत आणि तुमच्या मागण्या आहेत केंद्राची, काय संपर्क काही केलाय? सगळ्यात महत्त्वाचं केंद्राशी म्हणजे लोकपाल. लोकपाल लोकायुक्त हा एकच कायदा आहे, केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त. केंद्रामधला लोकपाल 2013 डिसेंबर 2013 कायदा झाला लोकपालाचा. 2011 आम्ही त्याच्यासाठी झगडत होतो. 2011 आणि 13 कायदा झाला. त्यावेळेला असंच मी राळेगण सिद्धीमध्ये बसलो उपोषणाला 10 डिसेंबर 2013 आणि 16 डिसेंबरला संसद बसली दिल्लीमध्ये आणि 17 राज्यसभेत पास झाला, 18 लोकसभेत पास झाला लोकपाल कायदा. आता कायदा पास झाला तेवढ्यामध्ये पहिलं सरकार गेलं आणि हे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं असं वाटलं होतं की यांनी खूप आश्वासन दिले होते या नरेंद्र मोदी सरकारने. निश्चितपणे नरेंद्र मोदीने नाही, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि सगळे नेते, त्यांचं क्लिप आहे माझ्याजवळ विधानसभेत काय काय बोलले हे लोक आणि आता 5 वर्ष बोलायला तयार नाहीत. ह्या नरेंद्र मोदीनं 34 वेळेला पत्रावर केलं, 34 वेळेला एकाचं उत्तर नाही, फक्त एक उत्तर आलं होतं आपका पत्र मिला. आणि कायदा करण्याच्या आधी जेव्हा सत्तर येण्याच्या आधी काय म्हणत होते नरेंद्र मोदी, हम सत्ता में आते है तो अण्णा हजारे ने जो राळेगण सिद्धी गाव बनाया
ऐसे देश में हम गांव बनाएंगे। आणि दुसरा त्याने असे म्हटले, कितना अण्णा हजारेने त्याग किया, जान की बाजी लगाई लोकपाल लोकायुक्त के लिए, आणि आता 34 पत्र पाठवले एकाचं उत्तर नाही। एवढे खोटं बोलणारे पंतप्रधान असतील तर या देशाचं काय होणार? मला थोडासा धोका वाटतो। ब्युरोचीफ उत्तम घोलप, शिवनेर प्राइम, पारनेर। शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।